एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सोनाली मात्रेचा तिच्या जन्मभूमीत म्हणजेच बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने 100 किलोचा हार घालून फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामस्थांनी तिचे जंगी स्वागत केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल 2 दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. या परीक्षेत माजलगावच्या सोनाली मात्रे महिलांमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 3रा क्रमांक पटकावून बीडची मान राज्यात उंचावली आहे. जागतिक महिला दिनी तिचा हा सत्कार झाल्याने तिने हे यश सर्व महिलांना समर्पित केले आहे. तसेच सर्व महिलांना तिने महिला दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. मी सोनाली मात्रे, माझी यावेळेस राज्यसेवा 2021 मुलींमध्ये राज्यामध्ये मी सर्वप्रथम आहे. तर जनरल मेरिट लिस्टमध्ये मी 3rd आली आहे. याआधीचा प्रवास मला सांगायचा आहे की मी याआधी उपशिक्षण अधिकारी या पदावर कार्यरत आहे आणि आता सध्या हा माझा रिझल्ट आलेला आहे. तर मला मुलींना एक सांगायचं आहे की महिला दिनानिमित्त मला ही बाईट द्यायला सांगितलेली, तर मला मुलींना हा संदेश द्यायचा आहे की वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही स्वप्न बघायला थांबू नका. तुम्ही स्वप्न बघा, ती पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. आपल्या घरचीही आपल्याला सपोर्ट करतात आणि त्या स्वप्नांमध्ये साथ देतात, फक्त तुम्ही तुमची मेहनत दाखवा, जेणेकरून यश नक्की तुमचंच आहे. आणि तुम्ही किती वय आहे किंवा लग्न झालं आहे, विवाहित आहात, मूल आहे लहान, हे सगळे जरी ऑब्स्टॅकल्स असले या समस्यांना तुम्ही सहज पार करू शकता. फक्त तुमच्या स्वतःवर जिद्द ठेवा, मेहनत ठेवा आणि मग यश तुमचंच आहे. तसंच मी माझ्या या यशामध्ये माझ्या कुटुंबियांचा, माझे माहेरचे लोक, माझे आई वडील, भाऊ बहीण, तसेच सासरचे, माझे पती, तसंच घरातले नातेवाईक सगळेच, या सगळ्यांचा या यशामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि यामुळेच मी हे यश मिळवू शकले आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण मेहनत दाखवली तर हे लोक खरंच आपल्याला सपोर्ट करतात. तसं महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.